ही जी काय पार्टी सो कॉल्ड पार्टी आहे ती भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आयोजित केली होती. बरोबर ना व्यंकटेश काय त्याचं नाव, त्याच्या पार्टीला ह्यानं आमंत्रण दिलं होतं आणि ती पार्टी झाली. मुळात त्या संबंधित गुन्हेगाराला पॅरोल कोणी दिला, कोणी सोडलं, गृहमंत्री कोण होतं त्याची चौकशी करा. जर तो एवढा भयंकर अपराधी होता असं आपण म्हणताय काय बॉम्बस्फोटातला मला माहीत नाही, तर त्याला तुरुंगाच्या बाहेर सोडण्याची परवानगी कोणत्या गृहमंत्र्याच्या सहीनं झाली? शिवसेनेकडे कधी गृहमंत्री गृह खातं नव्हतं. बघा माझी आमची जी माहिती आहे, काल तुम्ही मला पहिला प्रश्न विचारलात रात्री की मकावचा काहीतरी एक व्हिडिओ चंद्रशेखर बावनकुळे यांचा म्हणे बडगुजर त्यांच्या कुटुंबियाने दिला म्हणून त्यांच्यावरती कारवाई झाली. हे कारवाईचं कारण होऊ शकतं की कुठला तरी एक व्हिडिओ कोणीतरी दिला आणि म्हणून आम्ही बडगुजर यांच्यावर कारवाई? म्हणजे कायदा आपला अशा पद्धतीनं काम करतो? मुळात तो व्हिडिओ बडगुजर यांनी यांच्याकडून आलेला नाही. बाळासाहेब ठाकरे यांची मी शपथ घेऊन सांगतो, मी कधी बाळासाहेब मी एकतर शपथ घेत नाही आणि बाळासाहेब ठाकरे माझं दैवत आहे. त्या व्हिडिओशी माननीय आमचे सुधाकर भाऊंशी काही संबंध नाही. ते भाजपवाल्याने आपापसात विचारायला पाहिजे कोणी दिला, त्यांना माहिती आहे. हा व्हिडिओ आमच्यापर्यंत कसा आला आहे भाजप परिवाराला आणि संघ परिवाराला माहिती आहे, विशेषतः नागपूरच्या लोकांना माहिती आहे कोणी दिला आहे तो. काय तुम्ही करताय? ती जी काय पार्टी सो कॉल्ड पार्टी आहे ती भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आयोजित केली होती. बरोबर ना व्यंकटेश काय त्याचं नाव, त्याच्या पार्टीला ह्यानं आमंत्रण दिलं होतं आणि ती पार्टी झाली. मुळात त्या संबंधित गुन्हेगाराला पॅरोल कोणी दिला, कोणी सोडलं, गृहमंत्री कोण होतं त्याची चौकशी करा. जर तो एवढा भयंकर अपराधी होता असं आपण म्हणताय काय बॉम्बस्फोटातला मला माहीत नाही, तर त्याला तुरुंगाच्या बाहेर सोडण्याची परवानगी कोणत्या गृहमंत्र्याच्या सहीनं झाली? शिवसेनेकडे कधी गृहमंत्री गृह खातं नव्हतं आणि त्याला 2016 साली तर आमच्याकडे सत्ता नव्हती फार. गृह खातं कोणाकडे होतं? गृहमंत्र्याच्या सहीशिवाय बॉम्बस्फोटातल्या आरोपीला अशा प्रकारे पेरोलवर कोणी सोडतं का याचा तपास भारतीय जनता पक्षानं करावा, हां, आणि मग त्याने आमच्याकडे बोट दाखवा. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.